नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आयुष्याचे अंतरंग उलगडणारे अनमोल मराठी सुविचार। 200 गोडबोल्या संदेशांपेक्षा आज इतकं करून पहा। आसुसलेल्या कानांसाठी, व्याकुळलेल्या नात्यांसाठी वेळात थोडा वेळ काढून 2 शब्द बोलून पहा। देव भेटल्याचा आनंद मिळेल। डोंगर चढणारा झुकूनच चालतो, पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताटपणे उतरतो। आयुष्याचे पण असेच आहे। आयुष्यात जर कोणी झुकत असेल तर समजावे की तो प्रगतीपथावर जात आहे, आणि कोणी ताट वागत असेल तर समजावे की तो अधोगतीकडे जात आहे। जीवनात ज्याला संघर्ष न करता सर्व काही सहज मिळते अशाच माणसांना स्वतःविषयी जास्त अहंकार असतो। पण ज्यांनी स्वतः कष्ट करून मेहनतीने शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण केलेले असते त्यांनाच दुसऱ्यांच्या कष्टाची व घामाची जाणीव असते, आणि माणुसकीचे दर्शन तेथेच घडते। या जगात सर्वोत्तम खरा ज्ञानी तोच असतो जो स्वतःचे आत्मपरीक्षण करून आपल्यातले दोष व कमतरता जाणून घेतो, आणि त्या कमतरता व दोष दूर करण्याचा मनापासून प्रयत्न करतो। जीवनात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार काढून टाकतो आणि चांगले सद्विचार आत्मसात करतो, ज्यामुळे आपला आत्मा शुद्ध होतो, त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात सुप्रभात होते। एकटेपणा कधी कधी खूप वाईट असतो। विचारांच्या वादळात मन आणि बुद्धी यांच्या संघर्षात माणसाच्या हातून असे काही घडते की त्याचा तो विचार पण करू शकत नाही। अशा वेळी शांत राहा, पण अविचाराला थारा देऊ नका। आपल्याला समजून घेणारा कोणी नसलं की जगण्याची प्रेरणाच उरत नाही। अशा वेळी मनमोकळे व्हा, व्यक्त व्हा, मनातल्या मनात घुसमटू नका। मन मोकळं करण्यासाठी एक हक्काचा आधार व व्यक्त होण्यासाठी एक खांदा ठेवा। आयुष्य खूप मौल्यवान आहे। नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी संयमी होणे गरजेचे आहे। आयुष्यात दुःखाच्या प्रसंगी स्वतःचे अश्रू स्वतःच पुसायला शिका, कारण जर दुसरे तुमचे अश्रू पुसायला आले तर ते तुमचा सौदा करतील आणि तुम्हाला खोटी सहानुभूती दाखवून लुबाडतील। म्हणूनच जीवनात एकटेच लढायला शिका। आपल्या आई वडिलांनी दिलेल्या उत्तम संस्काराने तुम्ही साऱ्या जगाला जिंकू शकतात, पण जर तुम्हाला अहंकाराची आणि बेमानीची कीड लागली तर तुम्ही आयुष्यात जिंकलेलं सुद्धा एका क्षणात हरू शकतात। ज्या गोष्टीची तुम्हाला खूप भीती वाटते त्या गोष्टीबद्दल ज्ञान वाढवण्यास प्रारंभ करा। तुमच्या मनातील ती भीती आपोआप नष्ट होईल, कारण भीती नेहमी त्या गोष्टीबद्दलच्या अज्ञानामुळे निर्माण होते। जीवनात सुखी व आनंदी राहण्यासाठी 2 शक्तींची खूप आवश्यकता असते। एक म्हणजे सहनशक्ती आणि दुसरी म्हणजे समजशक्ती। ज्या मुलांना आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते आणि ती मुलं त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी धडपडत असतात, त्यांची परिस्थिती व मनस्थिती समजून घेऊन नेहमी आदर करतात, त्यांना कधीही विसरत नाहीत, अशा मुलांचे आई वडील खूप नशीबवान असतात। बहुतेक माणसं आपल्या मुलांना आयुष्यभर पुरेल इतकी धनसंपत्ती कमवून ठेवतात, परंतु आपल्या मुलांसाठी असलेली ही काळजी आपल्याला धृतराष्ट्र बनवते आणि मुलांना अहंकारी, नीतिभ्रष्ट व अविचारी बनवते। म्हणून आपल्या मुलांना आयुष्यात यश, संपत्ती, सन्मान आपल्या मेहनतीने कमवायला शिकवा, कारण आयते मिळाले की त्याची किंमत राहत नाही आणि जीवनाचा अर्थही कळत नाही। जेव्हा समोरचा माणूस आपला अपमान करतो तेव्हा त्याच्याशी भांडण तंटा करून बदला घ्यायचा नसतो, त्याऐवजी त्या माणसापेक्षा जास्त यशस्वी व्हा। अपमान करणारे देखील तुमचा सन्मान करू लागतील। आपण जेव्हा सुखात असतो तेव्हा आपल्या अवतीभोवती खूप माणसं असतात, पण जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा मात्र हीच माणसं आपली साथ सोडतात।
परंतु निराश होऊ नका, कारण हीच माणसं आपल्याला जीवनात एकटं चालायला शिकवतात। दोनशे गोडबोल्या संदेशांपेक्षा आज इतकं करून पहा, आसुसलेल्या कानांसाठी, व्याकुळलेल्या नात्यांसाठी वेळात थोडा वेळ काढून दोन शब्द बोलून पहा, देव भेटल्याचा आनंद मिळेल। थैंक्स फॉर वॉचिंग वीडियो, सब्सक्राइब एंड लाइक अवर चैनल फॉर वॉचिंग आर्ट क्राफ्ट क्रिएटिविटी बेस्ट पॉजिटिव थॉट्स ऑन लाइफ मराठी सुविचार पोएम्स ऑन लाइफ एजुकेशनल वीडियो मैथ्स ट्रिक्स वर्ली पेंटिंग कार्टून ट्यूटोरियल सिंपल क्राफ्ट फॉर ऑल फेस्टिवल। थैंक्स फॉर योर वैल्युएबल सपोर्ट।